मला ताई तुम्हाला विचारायचं आहे आता की त्यांच्याकडून तीन अपेक्षा सांगायच्या झाल्या तर कुठल्या? तीन. मला अजूनपर्यंत त्याने रेड लिपस्टिक आणून नाही दिली आहे 3500 म्हणजे ती आणून द्यावी हो ना? येस मान्य. हा मान्य. कधी देणार आणून? पगार आल्यावर. दुसरी अपेक्षा. मला अजून त्याने विरारला नाही नेले भुजिंग खाण्यासाठी. हे काय बाबा भुजिंग काय माहिती, तिने कधीतरी खाल्लंय तिला तर आवडतं. प्रतिम असतं पोहे आणि नॉनव्हेज असं ते कॉम्बिनेशन असतं. बघ कधी नेणार आहात तुम्ही? उद्या. खोट, साफ खोट. तो बोर्ड जो आहे ना तो असं पकडेन मी खोट. बरं घेऊन जा ना. हा ठीक आहे. प्लीज दोन. तिसरे अपेक्षा. तिसरी अपेक्षा काय नाही, घरच्यांना पण मस्तपैकी एकदम चांगल्या प्रकारे जसं मी पण बघते तू पण बघ. सनी बरोबर तिचा पण आता दुसरा मुलगा आहेस तू, बाबांचा पण दुसरा मुलगा, आजोबांचा नातू, सो त्याला पण बघ. ही माझी तिसरी अपेक्षा. काय हो, काय म्हणणं? हो मान्य मान्य. आता तुमच्या तीन अपेक्षा सांगा. पहिली तर की लग्नानंतर जॉबसाठी ट्रॅव्हल नाही करायचं. दुसरं आहे की एक मिनिट मान्य. हो. ट्रॅव्हलिंग म्हणजे कुठे करता? माझं मार्केटिंग आहे, चॅनल पार्टनर, नेटवर्किंग पार्टनर्स वगैरे, त्यामुळे मला मग ट्रॅव्हल करावं लागतं ऑल ओव्हर इंडिया. हो त्यामुळे कमी करावं. हो दुसरी अपेक्षा. कमी करावं की बंद करावं? काय करावं? बंद करावं. दुसरी की जेवण जरा तिखट बनवायचं. ऍसिडिटी होते जेवण जास्त तिखट बनवते. असा स्वभाव होईल. सगळं गोड जेवण झालं. नाही मी ट्राय करीन जेवण तिखट बनवण्याचा. बनवी. प्रयत्न करा. प्रयत्न करणार. तिसरी अपेक्षा. जरा राग जरा कमी असायला पाहिजे. हा आंदोलनाचा विषय. बरं करणार का राग कमी की नाहीच होणार तर सांगून तरी टाका, मनाची तयारी तरी होईल. कन्या आहे मी, कन्या राशीची माणसं कधी राग असा कमी नाही करत. मी आणि माझी आजी आम्ही दोघी रागेट होतो, त्यांना पण अनुभव आहे, त्याला पण आता अनुभव होईल. होईल सगळं चांगलं होईल. राशीचं माहित नाही पण तुमच्या कन्येला काहीतरी सांगणार. वा वा. बरं तुम्ही त्यांच्या घरच्यांना कसा विश्वास द्या? सोपं नाही आहे. सोपं नाही आहे पण हळूहळू करू शकतो. तुम्ही म्हणजे हे जवळजवळ शिवधनुष्य. तुम्ही सांगा, तुम्ही त्यांच्या घरच्यांना काय सांगा? अभि पिलाला खुश होता तो बस, त्याच्या पुढे पण ते खुशच राहणार. आम्ही घाबरलो. माझ्या छाती अभि पिलाला खुश होना खुशिया म्हणालो. मी येते काय लवकर. एक अजून एक अपेक्षा आहे माझी. मला सासूबाईंकडून एक अपेक्षा आहे. बोला बोला. जशी घरी मी आई बरोबर नाचते ना सकाळी म्हणजे व्यायामाच्या दृष्टीने, कारण का तर सासरे आणि हे तर नाही नाचणार, दोघांचा स्वभाव सेम आहे, तर ऍटलीस्ट हम दोनों नाचेंगे. एक्सरसाइज. काही महिन्यात यांच्या 6व्या मजल्यावरचा फ्लॅट खूप लो रेटने विकण्यात येणार आहे. तुम्ही मला सांगा तुमची अपेक्षा पूर्ण करताय का सासूबाईंना शिक्षा देण्यासाठी त्या घरात जाताय? नाही शिक्षा नाही, म्हणजे असं डान्स केल्याने छान वाटतं, एक वजन पण कमी होतं थोडंफार, एक नाही थोडंफार. हा खरं तर एपिसोड 2-4 तासाचा असतं पण वेळ आहे आणि वेळेचं बंधन आहे, पण आत्ता जसे हसता आहात तसेच हसत राहा सगळे. आणि ताई मी एवढंच सांगतो की तुमचा स्वभाव जितका मोकळेपण आहे, जितका जसा आहे तसाच ठेवून समोरच्याचं मन दुखावणार नाही किंवा बोलण्यापूर्वी थोडासा विचार करावा असं भावाने सांगितलेलं जे म्हणणं आहे ते अधोरेखित करावं आणि त्या पद्धतीने घर सगळं सांभाळून घ्यावं. आणि तुम्ही मात्र यांची कन्या राशी आहे, नसली तरी सुद्धा तुमची तुळा रास करून घ्या आणि तो काटा इकडे तिकडे जाणार नाही यावर लक्ष ठेवून सुखाचा संसार करा असं म्हणत जी मराठी कडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी. आणि हसत रहा आनंदी रहा असं म्हणत तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी ताई सांगते. अभिनंदन. थँक्यू. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.
नमस्कार।